राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतायत. राज्यासाठी वाहून घेणारे एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे शिवसैनिकांसाठी एकनाथ शिंदे हेच आधार ठरतायत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसारखा शिवसैनिक आज राज्याला मुख्यमंत्री म्हणून मिळालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यासाठी चांगलं काम करत आहेत. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केलेलं दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नेमकं महेंद्र थोरवे काय बोलतायत ते आपण पाहूयात. त्यांनाच कल्पना आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आज जरी मुख्यमंत्री असतील तरी ते प्रथम एक शिवसैनिक आहेत. एक कडवट शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक, धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचे शिवसैनिक आहेत. आणि त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांची जाण असणारं नेतृत्व या महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने आम्हा सगळ्या आमदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना लाभलेलं आहे. त्यामुळे आज सरकारमध्ये काम करत असताना पक्ष कसा चालवावा, कार्यकर्त्यांना बल कसं द्यावं आणि विकासाचं विजन कसं असावं हे सगळे पैलू त्यांच्याकडे, गुण त्यांच्याकडे आहेत. आणि ते सगळ्यांना आम्हाला आत्मसात करून सांगत असतात की आपण ह्या ह्या पद्धतीने तुम्ही कामं करा, सरकारच्या ह्या योजना आहेत ह्या तुम्ही समजून घ्या. हे आम्हाला वेळोवेळी मुख्यमंत्री आम्हाला आमदारांना मार्गदर्शन करत असतात का ह्या योजना तुम्ही समजून घ्या आणि ह्या योजना लोकांपर्यंत पोचवा. आज सरकार म्हणून ते काम करत असताना 24 तासातील 18 तास 19 तास 20 तास ते काम करतायत. 20 तास महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करणारा एकमेव मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रातला. आणि एवढा तळागाळातील लोकांचे विजन ठेवून काम करत असल्यामुळे सरकारचा पैसा, सरकारच्या योजना ह्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचवायचं काम त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या वर्षभरात झाल्यामुळे आज आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही शिवसेनेच्या माध्यमातून जी शिवसेनेची घोडदौड सुरू झालेली आहे, मोठमोठ्या संघटना असतील, मोठमोठे जे असणारे जे नेते असतील हे जाहीरपणे येऊन शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. हा एवढा बदल ह्या वर्षभरामध्ये जो झालेला आहे तो एक कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला आहे. आणि त्याला तळागाळातील लोकांची जाण असणारं नेतृत्व आहे, त्यामुळे काम करायला खूप मजा येत आहे. आणि त्यांच्या माध्यमातून मोठा विकास या महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण प्रत्येक मतदारसंघामध्ये होत आहे.